सोमवार को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दोपहर करीब 1 बजे श्री काशी विश्वनाथ मंदिर में पूजा कर करीब 339 करोड़ रुपए की लागत से बने मंदिर कॉरिडोर के पहले चरण का उद्घाटन किया। इस उपलक्ष्य में भाजपा कार्यकर्ताओं द्वारा संपूर्ण देश में शिव मंदिर में पूजा की गई। वहीं नागपुर में भी भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने शिव मंदिर में पूजा अर्चना की और विश्व शांति के लिए प्रार्थना की। इस विशाल परियोजना से वाराणसी में पर्यटन को बढ़ावा मिलने की उम्मीद है। आज अपना देखा करता अपना क्षमा करता अत्यंत इतिहास नोंदवेल असा दिवस आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते इतिहासामध्ये असलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मंदिराचं नवीन कार्य हे पूर्णत्वास येत आहे आणि भारतीयांचे 120 कोटी भारतीयांकरता आणि विश्वामध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांकरता आज अत्यंत धर्मकार्याचा मोठा दिवस आहे। आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण शिव मंदिरामध्ये अनेक लाखो कार्यकर्ते माननीय प्रधानमंत्री मोदीजी सुद्धा भगवान शंकराची पूजा अर्चना करून काशी विश्वनाथाच्या नवीनीकरणाच्या कामामध्ये भक्तिभावाने सम्मिलित होत आहे। प्रत्येक मंदिरामध्ये असं कुठलंही शंकराचं मंदिर नाही, भगवान शंकराचं मंदिर नाही ज्या ठिकाणी आज पूजा अर्चना सुरू आहे। आज या इतिहासामध्ये नोंद होईल असा मोठा दिवस आहे आणि आपल्या देशाची संस्कृती विरासत आणि धर्मकार्य हे मोदीजीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आज पूर्ण होते आहे आणि 120 कोटी भारतीयांचंही स्वप्न पूर्ण होत आहे। उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीशी जोडून लोक जे टीका करत आहेत निवडणुकीचा काहीच संबंध नाही, त्याच्या मनात जे धर्मकार्य विसरलंय, आपल्या देशाचा धर्म आपल्या देशाचे धार्मिक कार्य त्या भगवान शंकराचं संपूर्ण लीळा आपल्या समोर 120 कोटी भारतीयांच्या मनामनात उद्या उद्यामध्ये ज्यामध्ये ज्या